जय हिंद मित्रांनो, स्टडी आय क्यू मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासमोर प्रस्तुत करणार आहे मी मयूर मोगरे, आणि या व्हिडिओमध्ये आपण बेस्ट 500 एम सी क्यूज बघणार आहोत. आता सगळे 500 एम सी क्यूज आपण या व्हिडिओमध्ये नाही बघू, आपण चार पार्टमध्ये या व्हिडिओ या सेक्शनला डिवाईड करूयात. चार व्हिडिओमध्ये आपण सगळे जे 500 एम सी क्यूज आहे ते सगळे आपण कवर करून घेऊयात, आणि जे फोर्थ पार्ट राहणार आहे त्यामध्ये तुमच्यासाठी एक सरप्राईजसुद्धा आहे. तर तुम्ही हे नक्की बघत राहा. जनवरीपासून ते जुलैपर्यंत जितके पण बेस्ट एम सी क्यू असेल ते आम्ही या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत. तुम्हाला जे वेगवेगळे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम राहतात त्या सगळ्यासाठी कामी येणार आहे. जसं आता आर आर बीची झालेली आहे POG, तर मेन्समध्ये येणार आहे, त्यानंतर आता क्लर्कची सुद्धा येणार आहे. तर सगळ्या एक्झाममध्ये तुम्हाला खूप कामी येणार आहेत, UPSC MPSC मध्ये सुद्धा. तर सुरू करूयात आपण या व्हिडिओला. तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्याजवळ स्टडी आय क्यू जवळ वेगवेगळे पेनड्राईव्ह कोर्सेस अवेलेबल आहेत UPSC साठी. जसं इथे तुम्हाला दिसत आहे UPSC क्लर्क, IBPS PO क्लर्क, सिलॅट, SSC CLG साठी. तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता आणि तुम्हाला जो कोणता पेनड्राईव्ह कोर्स पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. बेस्ट क्वालिटी पेनड्राईव्ह कोर्सेस आहे, बेस्ट फॅकल्टीने इथे बनवलेले आहेत. तर चला आपण या व्हिडिओला सुरू करूयात आता. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे की हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज अ न्यू CEO ऑफ द कंट्रीज पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टर प्रसार भारती. आता प्रसार भारती जे आहे म्हणजे ब्रॉडकास्टर जे आहे त्यामध्ये CEO म्हणून कोणाला अपॉइंट केल्या गेलेला आहे. तर आता हा फोटो बघून तुम्हाला माहिती पडलं असेल कोण आहे ते. तर ते आहे शशी शेखर वेमपती. तर आता मी तुम्हाला पुन्हा एक गोष्ट सांगू इच्छितो की जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते वेगळे होऊ शकतात, ते चुकीचे होऊ शकतात, त्यासाठी मला क्षमा करा जर माझे प्रोनाऊन्सिएशन चुकीचे झाले तर. आणि मोस्टली फॅक्च्युअल आहे, तर समजवण्यासारखं यामध्ये आहे नाही काही. तर जिथे समजवण्यासारखं असेल तिथे मी तुम्हाला समजवेल. नेक्स्ट आपण बघू, विच स्टेट हॅज बिकम द फर्स्ट टू स्टॅब्लिश कॅशलेस सिस्टीम फॉर पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम ऑफ फूड ग्रेन. आता पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजे काय असतं की फूड ग्रेन जे असतात म्हणजे धान्य असतं ते एका जागेवर स्टोअर केलं जातं, त्यानंतर ते डिस्ट्रीब्यूट केलं जातं जे लोकं आहे त्यांना. आता पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जे आहे ती कॅशलेस बनवण्यात आलेली आहे. तर सगळ्यात पहिला स्टेट कोणता आहे, तर कोणता असेल, तर गुजरात हा सगळ्यात पहिला स्टेट आहे ज्यांनी पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जे आहे ते कॅशलेस केलेली आहे. आता कॅशलेस पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये झालेलं आहे, ठीक आहे. सगळ्यात पहिला कॅशलेस व्हिलेज, सगळ्यात पहिला डिजिटल व्हिलेज कोणता आहे ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. नेक्स्ट आपण बघूयात इथे. इन अ फर्स्ट अगेन्स्ट विच सिटिंग कलकत्ता हायकोर्ट जज द सुप्रीम कोर्ट इश्यूड कंटेम्प्ट ऑफ कोर्ट नोटीस फॉर इम्पिडिंग जस्टिस ॲडमिनिस्ट्रेशन अँड ब्रिंगिंग डिसक्रेडिट टू द ज्युडिशियल इन्स्टिट्यूशन. आता इथे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे काय होत असतं की कोर्टची आपण इन्सल्ट केली गेली, इन्सल्ट केली आहे. जर कोणीही कोर्टची इन्सल्ट करणार जजमेंटवर किंवा कुठल्याही प्रोसेसवर त्याला आपण म्हणतो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. तर आता हा मुद्दा खूप गाजला गेलेला होता आणि या टॉपिकवर एक सेपरेट व्हिडिओसुद्धा अवेलेबल आहे आमच्या चॅनलवर स्टडी आय क्यूवर, ते तुम्ही बघू शकता. तर हे कोण असेल, तर हे आहे CS कर्नान. तर हे फोटो बघून तुम्हाला आता माहीत पडलं असेल. आता इथे फोटो मी काबर लावत आहे कारण तुम्हाला ते डोक्यात बसून जाईल, इमेज एक वेळा फिट झाली मग तुम्हाला ते लक्षात ठेवायला सोपं जाणार. तर नेक्स्ट आपण बघू, हू वन विमेन सिंगल टायटल इन 81st सिनियर बॅडमिंटन नॅशनल चॅम्पियनशिप हेल्ड एट पटना. आता पटनामध्ये सिनियर बॅडमिंटन नॅशनल चॅम्पियनशिप झाली होती, त्यामध्ये कोण जिंकलं होतं, तर इथे फोटो ऑलरेडी लावलेला आहे. ज्यांनी बघितली असेल त्यांना आता ॲन्सर माहीत पडला असेल याचं. तर ॲन्सर आहे ऋतुपर्णा दास, ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघू, विच बुकर प्राईज विनिंग नोवेलिस्ट बुक द गोल्डन हाऊस वॉज रिसेंटली पब्लिश्ड बाय पेंग्विन रँडम हाऊस इन 2017. आता हे पुस्तकाबद्दल आहे, बुक्सबद्दलसुद्धा विचारतात. बँक POसाठीसुद्धा, क्लर्कसाठीसुद्धा आणि जे MPSCचे राहतात STI PSI यामध्येसुद्धा ते विचारतात, UPSCमध्येसुद्धा ते विचारतात. तर हे खूप महत्त्वाचे पार्ट्स आहे. तर याचं उत्तर आहे सलमान रश्दी. आता प्रोनाऊन्सिएशन वेगळे होऊ शकतात. तर आता सलमान रश्दीने ही त्यांना प्राईज मिळालेला आहे गोल्डन हाऊस, ठीक आहे. तर आता गोल्डन हाऊस मिळालेले आहे तर त्यांचे जे इतर पुस्तकं आहे ते सुद्धा इथे महत्त्वाचे होऊन जातात. आता कुठकुठले आहे ते इथे मी दिलेले आहे, ठीक आहे, ते तुम्ही इथून बघू शकता. जसं मिडनाईट चिल्ड्रन आहे,
1981 बुकर्स ऑफ बुकर्स असं सुद्धा त्यांना मिळालेलं होतं. त्यानंतर नेक्स्ट आपण इथे बघू, इन व्हिच स्कीम गव्हर्नमेंट हॅज सेट अप ॲम्बिशियस टार्गेट टू रिप्लेस 77 करोड इनकँडेन्सेंट बल्ब अक्रॉस द कंट्री विथ एल ई डीज बाय 2019. आता इथे आपल्याला माहिती आहे, इथे जर तुम्हाला आठवत असेल मी इथे सेपरेट व्हिडिओ एक बनवलेला होता मराठीमध्येच. वेगवेगळे जे स्कीम्स आहे जे सारख्या नावाने असतात, जसं उजाला, उज्ज्वला, उजावाला, त्यानंतर उडान, उडान, नई उडान, अशा प्रकारचे जे स्कीम्स होते त्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला होता आणि ते कशाप्रकारे लक्षात ठेवायचं ते सुद्धा मी इथे काही ट्रिक्स सांगितले होते. तर इथे आहे की जे एल ई डी बल्ब्स आहे ते रिप्लेस करायचं आहे. आता एल ई डी कशाशी रिलेटेड आहे, तर इथे उजाला याच्याशी रिलेटेड आहे, बरोबर आहे. उज्ज्वला कशाशी रिलेटेड आहे, तर एल पी जी. उदय डिस्कॉम आहे ते, बरोबर आहे, म्हणजे इलेक्ट्रिसिटी. त्यानंतर उडान, उडे देश का आम नागरिक, म्हणजे प्लेन. आता गुजरात जे आहे बिकेम द फर्स्ट स्टेट टू डिस्ट्रीब्यूट 2 करोड एल ई डी बल्ब अंडर उजाला स्कीम. आता गुजरात जे आहे ते पहिला स्टेट आहे ज्यांनी 2 करोड एल ई डी बल्ब जे आहे ते उजाला स्कीमच्या अंतर्गत डिस्ट्रीब्यूट केलेले आहे, हे सुद्धा महत्त्वाचे होऊन जातात. त्यानंतर फुल फॉर्म काय आहे उजालाचं, उन्नत ज्योतिबा अफोर्डेबल एल ई डीज फॉर ऑल. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. विच कंट्री रिसेंटली क्लेम्ड द टॉप स्पॉट ॲज अ वर्ल्ड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ सोलर पॉवर. आता सोलर पॉवर जे असतं, सोलर पॉवर म्हणजे काय, जे आपण सूर्यकडून पॉवर घेत असतो त्यामध्ये सगळ्यात लार्जेस्ट प्रोड्युसर कोणी क्लेम केलेला आहे, तर चायनाने. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघू वीरप्पन चेझिंग द ब्रिगेड. आता वीरप्पन चेझिंग द ब्रिगेड हे जे आहे हे आता ऑबियस आहे, वीरप्पनच्या लाईफ कशी झाली होती, कशाप्रकारे मारण्यात आलं होतं, अशावर ते बनवलेलं आहे. तर ते कोणी बनवलेलं आहे, तर विजय कुमार. आता हे सगळी जी नावं आहे ही सगळी फॅक्च्युअल आहे, तर यात सांगण्यासारखं काही नाही आहे समजवण्यासारखं. तर इथे हे जे फॅक्च्युअल आहे तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल, पाठ करावं लागेल, कारण हे खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स आहे. आता नेक्स्ट आपण इथे बघू, व्हॉट इज इंडियाज रँक इन इंटरनॅशनल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडेक्स. आता इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडेक्समध्ये इंडियाचा रँक काय आहे, 45 कंट्रीजमध्ये ते झालं होतं बाय द यू एस चेंबर ऑफ कॉमर्स ग्लोबल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी सेंटर GIPC. ठीक आहे, आता इथे बघा, इथे फक्त कुठला रँक होता तेच महत्त्वाचं नाही आहे, तर कोणकोण काढतं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. जसं इथे ग्लोबल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी सेंटर आहे, बरोबर आहे, त्यानंतर बाय द यू एस चेंबर ऑफ कॉमर्स ग्लोबल कोणाचं आहे, तर यू एस चेंबर ऑफ कॉमर्सचं ग्लोबल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी सेंटर, हे सुद्धा ते विचारू शकतात. तर आता इथे काय होतं रँक, तर 43rd आहे. आता आपण भारताचं बघितलं, 43rd रँक आहे, तर बाकीचे जे सराउंडिंग कंट्रीज आहे, जे नेबरिंग कंट्रीज आहे भारताचे, ते सुद्धा आपण इथे बघून घेऊयात. इंडिया इज जस्ट अबव पाकिस्तान, म्हणजे पाकिस्तानचा रँक आहे तर 44th आहे आणि व्हेनेझुएलाचा 45th आहे. ठीक आहे, आता टॉप 3 कंट्रीज जे आहे यामध्ये ते कोणकोणते आहे, तर युनायटेड स्टेट्स फर्स्ट, त्यानंतर युनायटेड किंगडम्स सेकंड, त्यानंतर जर्मनी थर्ड. ठीक आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, कारण की असं सुद्धा येऊ शकतो की सेंटेन्सेस येऊ शकतात की भारताचा रँक 43rd आहे, त्यानंतर फर्स्ट युनायटेड किंगडम ही फर्स्ट कंट्री आहे यामध्ये फर्स्ट रँक मिळवणारी. तर हे तुम्ही जे सेंटेन्सेस आहे त्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे हे सगळं. त्यानंतर नेक्स्ट आपण बघू, युरेनियम रिझर्व्स वेअर रिसेंटली फाउंड इन विच नॉर्थ ईस्टर्न स्टेट इस्टिमेटेड 9.22 मिलियन टन्स ऑफ युरेनियम ओर डिपॉझिट्स. आता युरेनियम ओर डिपॉझिट जे आहे, युरेनियम रिझर्व जे आहे, ते आपल्याला कुठे बघायला मिळते, तर मेघालयामध्ये आपल्याला मिळालेले आहे. आता ते एस्टिमेट किती आहे, 9.22 मिलियन टन्स ऑफ युरेनियम डिपॉझिट जे आहे ते आपल्याला इथे मिळालेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपण इथे बघू, विच नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स बिकेम द फर्स्ट टू इम्प्लिमेंट ई कॅबिनेट सोल्युशन. आता ई कॅबिनेट सोल्युशन म्हणजे काय, की म्हणजे ऑनलाईन सारखं जे असतं ना तशा प्रकारचं, म्हणजे जे तिथे तुम्ही हजर नसले तरी ते सोल्युशन जे आहे ते तुमचं निघणार आहे, ते ऑनलाईन असो किंवा डिजिटली असो, ते सोल्युशन इथे निघणार आहे. ई कॅबिनेट सोल्युशन आपण त्याला म्हणतो. तर नॉर्थ ईस्टर्न स्टेट, कुठलं असं नॉर्थ ईस्टर्न स्टेट आहे ज्यांनी ई कॅबिनेट सोल्युशन जे आहे ते इथे आणलेलं आहे, त्रिपुरा, मेघालय, अरुणाचल प्रदेश किंवा मिझोरम. तर याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. ठीक आहे, आता नेक्स्ट आपण इथे बघू, फ्रीडम फायटर रचरला समरज्जम हू वॉज ऑल्सो अ तरुणा पत्र अवॉर्डी पास्ट अवे शी बिलॉंग टू विच स्टेट. आता प्रोनाऊन्सिएशन चुकीचा होऊ शकतो माझं, तर हे जे आहे हे कुठल्या स्टेटमध्ये बिलॉंग करत होते,
तर हे जे आहे हे आंध्र प्रदेशचे होते, ठीक आहे. आता यांचा फोटोसुद्धा इथे मी दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात राहणार. आता अशा प्रकारचे सुद्धा ते प्रश्न विचारू शकतात की जे फ्रीडम फायटर आहे साम्राज्यम ते कुठल्या याच्यात म्हणजे कुठला अवॉर्ड त्यांना मिळालेलं होतं, तर कुठलं मिळालं होतं, ताम्रपत्र, ठीक आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आता नेक्स्ट आपण इथे बघू, विच कंट्री प्रेझेंटेड वेटरन सायंटिस्ट. आता वेटरन म्हणजे काय होत असतं की कुठलाही असं सायंटिस्ट किंवा कुठलाही असा आर्टिस्ट ज्यांनी खूप जास्त वर्ष एकाच सेक्टरमध्ये एकाच फील्डमध्ये दिलेले आहेत त्याला आपण म्हणतो वेटरन. जसं अनुपम खेर जे आहे, अमिताभ बच्चन आहे, ते वेटरन ॲक्टर्स आहे, ठीक आहे. तर वेटरन सायंटिस्ट म्हणजे काय की सायंटिस्ट ज्यांनी खूप जास्त वर्ष त्या सायन्सच्या फील्डमध्ये सायंटिस्टच्या फील्डमध्ये आपले दिलेले आहेत. मिस्टर स्वामीनाथन गव्हर्नर जनरल ऑफ मेडेलियन इज रेकॉग्नायझेशन ऑफ हिज कॉन्ट्रीब्युशन टू इम्प्रूव्ड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस अँड रुरल डेव्हलपमेंट इन इंडिया अँड अब्रॉड. तर हे कुठले आहे, तर कॅनडा, ठीक आहे. नेक्स्ट, युनायटेड नेशन ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राईम चूज विच पंजाबी फोक सिंगर. आता इथे युनायटेड नेशन ऑफिस फॉर ड्रग्स अँड क्राईम, आता ड्रग्स अँड क्राईम आपण इथे भारतात बघत आहे की ड्रग्ज जे आहे ते पंजाबमध्ये खूप जास्त पसरलेलं आहे. तर आता युनायटेड नेशन ऑफिसर ऑन ड्रग्स अँड क्राईम जे आहे म्हणजे UNODC यांनी एक पंजाबी फोक सिंगरला इथे नॉमिनेट केलेलं आहे, चूज केलेलं आहे ब्ल्यू हार्ट कॅम्पेनसाठी, ज्यांनी अवेअरनेस होणार ह्युमन ट्रॅफिकिंगसाठी, ठीक आहे. तर कोण आहे, तर इथे मी फोटो दिलेला आहे, जर तुम्हाला फोटोवरून कळत असेल तर फार छान, म्हणजे तुमची जे अभ्यास आहे जी प्रॅक्टिस आहे ती खूप चांगली सुरू आहे. तर इथे कोण आहे, सत्विंदर बित्ती, हंसराज हंस, गुरुदास मान आणि सतिंदर सरताज. तर याचं उत्तर आहे सतिंदर सरताज, ठीक आहे. यांचंच हे फोटो आहे इथे जे मी दिलेलं आहे. त्यानंतर पंजाबी सिंगर पोएट सतिंदर सरताज हे फर्स्ट एवर टर्बन सिख टू वॉक रेड कार्पेट अँड कान्स, ठीक आहे. अशासुद्धा म्हणजे यावरून जे सेंटेन्सेस आहे ते बनवले जाऊ शकतात इथे. त्यानंतर विथ द रिलीज ऑफ द ब्लॅक प्रिन्स एसेईंग द कॅरेक्टर ऑफ महाराजा दुलीप सिंग द लास्ट किंग ऑफ पंजाब, ठीक आहे. इथे म्हणजे ब्लॅक प्रिन्स हे सुद्धा आपल्याला महत्त्वाचं इथे बनून जातो, जे इथे ब्लॅक प्रिन्स इथे दिलेलं आहे ते, ठीक आहे. हे कोण होतं, लास्ट किंग ऑफ पंजाब इथे शोकेस केलेलं आहे. आता डायरेक्टर कोण होते, तर कविराज, ठीक आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊयात. गव्हर्नमेंट रिसेंटली मँडेटेड लिंकिंग पान विथ आधार, विच स्टेट हॅव बीन एक्झेम्प्टेड. आता तुम्हाला माहिती असेल सगळ्या ठिकाणी हे पसरलेलं होतं की तुम्हाला तुमचा आधार कार्ड आहे ते पॅन कार्ड सोबत लिंक करायचं आहे. तर यामध्ये सगळ्या स्टेट इन्क्लूड केलेले आहे, पण कुठले स्टेट जे आहे ते एक्झेम्प्ट केलेले आहे. तर आता तुम्हाला इथे वाटेल जे म्हणजे तुक्का जर मारायचा असेल तुम्हाला इथे वाटेल की जम्मू अँड काश्मीर जे आहे ते इथे एक्झेम्प्ट केलेलं असेल. आता फक्त इथे जम्मू अँड काश्मीरच नाही तर मेघालय आसामसुद्धा एक्झाम केलेले आहे, म्हणजे याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबोव, ठीक आहे. नेक्स्ट आहे, वर्ल्ड फर्स्ट ब्रॅली ॲटलास फॉर व्हिज्युअली इम्पेअर्ड पर्सन्स वॉज लॉन्च बाय व्हिच कंट्री. आता व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे ज्यांना डोळ्यातून दिसत नाही अशा लोकांसाठी ॲटलास कोणी काढलेलं आहे, तर हे तर खूप प्रचलित झालं होतं आपल्या भारतात. तर याचं उत्तर आहे इंडिया, ठीक आहे. त्यानंतर हे इथे फोटो सुद्धा तुम्ही बघू शकता इथे. त्यानंतर नेक्स्ट आहे मिशन 11 मिशन. आता हे बघा इथे काय असतं, UPSC सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न निघू शकतात की मिशन 11 मिशन वॉज रिसेंटली सीन इन न्यूज, इट इज रिलेटेड टू व्हॉट. तर अशा प्रकारचे प्रश्न जे आहे ते निघू शकतात, म्हणून सगळेच इथे जे प्रश्न आहे ते खूप महत्त्वाचे आहे सगळ्याच गव्हर्नमेंट एक्झामसाठी. तर मिशन 11 मिशन बिगेस्ट स्कूल स्पोर्ट्स, आता इथे बघा इथे स्पोर्ट्सशी रिलेटेड आहे, तर कोण कुठल्या स्पोर्ट्सशी रिलेटेड असेल. तर जर तुक्का असेल तर तुम्हाला असं वाटत असेल की क्रिकेटशी रिलेटेड असेल, कारण की त्यात 11 प्लेयर्स असतात, पण याचं उत्तर आहे फुटबॉल, ठीक आहे. आता नेक्स्ट आपण इथे बघू, आणि एक्सक्लुसिव्ह जे पार्टनर आहे ते ॲडिदास बनलेलं आहे याचं. नेक्स्ट क्वेश्चन, विच केरला प्रोडक्ट रिसिव्ड जिओग्राफिकल इंडिकेशन. आता जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणजे काय होतं, की जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणजे कुठलाही असा प्रोडक्ट असेल, म्हणजे असा कुठला स्टेट असतो की त्याची खासियत असते की हा जो प्रोडक्ट आहे या स्टेटच्या नावाने तो ओळखला जातो, त्याला आपण म्हणतो जिओग्राफिकल इंडिकेशन. म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन त्याला मिळालेलं आहे, तर म्हणजे त्या स्टेटची ती खासियत आहे, त्या स्टेटला तो जो प्रोडक्ट आहे तो बिलॉंग करतो. तर GI टॅगच्या अंडरमध्ये केरलाच्या कुठल्या प्रोडक्टला GI टॅग मिळालेला आहे, जेणेकरून ते लीगल राईट जे आहे ते प्रोटेक्ट होणार, म्हणजे ते कुठलाही दुसरा स्टेट तो प्रोडक्ट आपल्या नावाने खपणार नाही.
तर ते आहे निलंबू टिक. ठीक आहे, आता सगळ्यात पहिलं जी आय टॅग कुणाला मिळालं होतं, दार्जिलिंग टीला सगळ्यात पहिलं जी आय टॅग मिळालेलं होतं, हे सुद्धा इथे महत्त्वाचं होऊन जातो. तुम्ही हे सगळं लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि नोट्स बनवण्याची गरज नाही आहे, कारण हे जे स्लाइड्स आहे हेच नोट्स आहे, तर स्लाइड्सच तुम्ही रिवाइज करू शकता. आणि हे जे स्लाइड्सचे पी डी एफ फाईल आहे ते आमच्या स्टडी आय क्यूच्या इंस्टाग्राम जे प्रोफाईल आहे त्यावर अवेलेबल आहे. जर तुम्ही जॉईन नाही केलं आहे तुम्ही जॉईन करा, तिथे तुम्हाला सगळं जे डाटा आहे ते सगळं तुम्हाला मिळून जाणार. तर व्हॉट इज द थीम ऑफ ब्रिक्स समिट 2017 टू बी हेल्ड इन झियामेन चायना इन सप्टेंबर 2017. सप्टेंबर 2017 जे ब्रिक्स समिट झाली होती, जी खूप प्रचलित झाली होती, त्याची थीम काय होती? तर क्वालिटी ग्रोथ अँड ह्युमन डेव्हलपमेंट, ब्रिक्स स्ट्रॉंगर पार्टनरशिप अ ब्राइटर फ्युचर, बिल्डिंग रिस्पॉन्सिव्ह इन्क्लुझिव्ह अँड कलेक्टिव्ह सोल्युशन्स, पार्टनरशिप फॉर द फ्युचर थ्रू कनेक्टिव्हिटी. आता तर इथे याचं उत्तर आहे ब्रिक्स स्ट्रॉंगर पार्टनरशिप फॉर ब्राइटर फ्युचर. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपण इथे बघू, व्हॉट इज द नेम ऑफ ऑफिशियल मॅस्कॉट फॉर फिफा अंडर 17 वर्ल्ड कप 2017 टूर्नामेंट. तर आता इथे जे ऑफिशियल मॅस्कॉट म्हणजे काय, की एक असं जसं इथे तुम्हाला हे दिसत आहे तर याला आपण मॅस्कॉट म्हणतो, जे एक कार्टूनसारखं सोबत चाललं असतं, म्हणजे जे आपल्याला सांगायचं आहे, जे ॲडव्हर्टाईज करायची आहे ते तो ॲडव्हर्टाईज करतं. तर मॅस्कॉट जो होता, नाव काय होतं, तर नरंजितो फुलेको गोलेओ खेलेओ. तर आता इथून तुम्हाला समजेलच की सगळ्यात लॉजिकल काय आहे, तर खेलेओ. तुक्का जरी मारला तर इथे समजून जाणार. नेक्स्ट आहे, व्हॉट इज द नेम ऑफ नोबल लॉटरेट हू पास्ड अवे ॲट द एज ऑफ 83 अँड नोन फॉर डेव्हलपिंग मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, MRI, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग डेव्हलप करणारे, त्यांचं नाव काय होतं? त्यांचं नाव आहे पीटर मॅन्सफील्ड. ठीक आहे, हे यांचं फोटो आहे इथे. आणि हे जे आहे सर पीटर मॅन्सफील्ड, म्हणजे ज्यांनी MRI काढला होता, वॉज अ इंग्लिश फिजिस्ट हू वॉज अवॉर्डेड इन 2003 नोबेल प्राईज. त्यांना नोबेल प्राईजसुद्धा मिळालं होतं 2003. ठीक आहे, त्यानंतर नोबेल प्राईज इन फिजिक्स केमिस्ट्री सायकोलॉजी आणि मेडिसिन अँड लिटरेचर अवॉर्डेड इन स्टॉकहोल्म. आता हे जे नोबेल प्राईजेस असतात, जे फिजिक्ससाठी केमिस्ट्रीसाठी सायकोलॉजीसाठी और मेडिसिनसाठी लिटरेचरसाठी दिलेले जातात, ते कुठे दिले जातात? स्टॉकहोल्म स्वीडनमध्ये आहे ते. व्हाईल द नोबेल पीस प्राईज जे आहे ते ऑस्लो नॉर्वेमध्ये अवॉर्ड केलेले जातात. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे, कारण की दोन सिमिलर नावांनी आहे, नोबेल प्राइजेस आणि नोबेल पीस प्राइजेस. नोबेल प्राइज कुठे दिले जातात? तर स्टॉकहोम स्वीडनमध्ये. आणि नोबेल पीस प्राइज कुठे दिले जातात? तर नॉर्वेमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट, युनियन मिनिस्टर पियुष गोयल लॉन्च विच पोर्टल अँड मोबाईल ॲप टू एनहान्स द ट्रान्सपेरन्सी अँड अकाउंटेबिलिटी मायनिंग सेक्टर ॲज अ पार्ट ऑफ द ईज ऑफ डुईंग बिझनेस. तर याचं उत्तर आहे टामरा. ठीक आहे, आता आपण थोडे फास्ट घेऊयात, कारण की खूप जास्त प्रश्न आहेत. जर आपण सगळ्या प्रश्नांमध्ये खूप जास्त वेळ लावला तर वेळ खूप जास्त लागेल आणि तुम्हाला व्हिडिओ बघायलासुद्धा कंटाळा येईल. तर आपण फास्टमध्ये घेऊयात, थोडं जितकं समजायचं आहे मी तितकं समजेल तुम्हाला. त्यानंतर टामरा जे आहे त्याचा फुल फॉर्म आहे ट्रान्सपेरन्सी ऑक्शन मॉनिटरिंग अँड रिसोर्स ऑगमेंटेशन. त्यानंतर नेक्स्ट आपण बघू, हू बिकेम द फर्स्ट इंडियन बॅट्समन टू स्कोर डबल सेंच्युरीज इन द 4 कॉन्सिक्युटिव्ह टेस्ट सिरीज. आता हे बघा, अशा प्रकारचे जे प्रश्न असतात तुम्हाला कौन बने करोडपतीमध्ये सुद्धा कामी येणार. तर फक्त एक्झामसाठीच नाही तर कौन बने करोडपतीमध्ये सुद्धा कामी येणार तुम्हाला. ऑन लाइटर नोट, कुणीही म्हणजे एकदम मनावर लावून घेऊ नका. हू बिकेम द फर्स्ट इंडियन बॅट्समन टू स्कोर डबल सेंच्युरीज इन 4 कन्सिक्युटिव्ह टेस्ट सिरीज. 4 कन्सिक्युटिव्ह टेस्ट सिरीजमध्ये डबल सेंच्युरीज करणारा कोणता बॅट्समन आहे? तर यामधून कोणता असेल? तर विराट कोहली. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघू, इंडियाज फर्स्ट ऑफ इट्स काइंड कॉन्क्लेव नॅशनल विमेन पार्लमेंट NWP वॉज ऑर्गनाइज्ड इन. तर कुठे ऑर्गनाइज केली गेली होती? महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरला. तर आंध्र प्रदेशमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघू, 2017 GSMA मोबाईल वर्ल्ड काँग्रेस वॉज ऑर्गनाइज्ड इन. आता GSMA मोबाईल वर्ल्ड काँग्रेस असतं हे, तर ते कुठे ऑर्गनाइज झालं होतं? तर स्पेनमध्ये झालं होतं. नेक्स्ट, प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना इज अ स्कीम इम्प्लिमेंटेड बाय विच मिनिस्ट्री. आता ही औषधीसाठी जी इम्प्लिमेंट केलेली ही योजना आहे ही कुठल्या मिनिस्ट्रीद्वारे? आता ही मिनिस्ट्रीसुद्धा इंडिया इयरबुकचं जे प्रश्न निघतात UPSC तशा प्रकारचा हे प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे मिनिस्ट्री ऑफ केमिकल्स अँड फर्टिलायझर्स. ठीक आहे, अमृत अफोर्डेबल मेडिसिन्स अँड रिलायबल इम्प्लांट्स फॉर ट्रीटमेंट मिनिस्ट्री ऑफ हेल्थ. अमृत जे आहे ते मिनिस्ट्री ऑफ हेल्थद्वारा इम्प्लिमेंट केली जाते. व्हॉट इज द नेम ऑफ ब्रँड अंडर विच इंडियाज फर्स्ट मेटल 3D प्रिंटिंग प्रोव्हायडर
म्हणजे इथे भारताचं जे फर्स्ट मेटल 3D प्रिंटिंग प्रोव्हायडर आहे, ठीक आहे, ते कुठल्या ब्रँडच्या अंडरमध्ये आलेलं आहे, तर त्याचं उत्तर आहे पोएर जेट्स. ठीक आहे, इथे फोटोसुद्धा तुम्हाला दिसलं असेल, तर पोएर जेट्स याचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघू, हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज अ न्यू सेबी चेअरमन. ठीक आहे, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याचा न्यू चेअरमॅन कोणाला नियुक्त केलेला आहे, तर अजय त्यागी. ठीक आहे, नेक्स्ट, विच स्टेट हॅज डिसाइडेड टू रेज द वाईल्ड लाईफ सेंच्युरी टू ग्रो मुगा कोकू टू सपोर्ट मुगा एरी अँड सिल्क प्रोडक्ट्स. आता एरी अँड सिल्क प्रोडक्ट हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, आपल्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये सुद्धा याचं नाव आलेलं आहे. तर याचं उत्तर आहे आसाम. ठीक आहे, नेक्स्ट आहे, विच इंडियन एअरपोर्ट हॅज बीन अवॉर्डेड सेंटर फॉर एशिया पॅसिफिक एव्हिएशन CAPA कापा चेअरमन्स ऑर्डर ऑफ मेरिट फॉर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी म्हणजे जिथलं एन्व्हायरमेंट जे आहे ते खूप स्टेबल आहे, एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी तिथे आहे. एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटीसाठी कुठल्या एअरपोर्टला असं अवॉर्ड दिले गेलेलं आहे कापा इथून, तर GHIAL घेईल. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंडिया सक्सेसफुली टेस्टेड फायर्ड इट्स ॲडव्हान्स एअर डिफेन्स इंटरसेप्टर्स मिसाईल. आता भारताने सक्सेसफुली फायर केलेली आहे ॲडव्हान्स एअर डिफेन्स इंटरसेप्टर मिसाईल. आता इंटरसेप्टर मिसाईल जी आहे भारताने टेस्ट केलेली आहे, तर नाव काय आहे या मिसाईलचं, तर नाव आहे अश्विन. ठीक आहे, नेक्स्ट आहे, व्हॉट इज द नेम ऑफ फेमस सँड आर्टिस्ट हू हॅज क्रिएटेड गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बाय बिल्डिंग वर्ल्ड टॉलेस्ट सँड कॅसल ऑफ 48 feet 8 inches. आता 48, आता सँड आर्टिस्ट म्हणजे काय आपण बघतो, ते जे सँड असते त्याचे काही आर्ट करून, जसं आपण खूप फोटोज वगैरे बघतो जे डिमॉनिटायझेशन झालं होतं त्यामध्ये सुद्धा सँड आर्ट झालं होतं. त्यानंतर खूप असे बरेच काही सँड आर्ट, सँडची हेल्प घेऊन जे आर्ट बनवतात, त्यांनी एक म्हणजे असे कुठले आर्टिस्ट आहे ज्यांनी गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेला आहे, सगळ्यात टॉलेस्ट कॅसल बनवलेला आहे त्यांनी 48 feet 8 inches, तर त्यांचं नाव आहे सुदर्शन पटनाईक. ठीक आहे, त्यानंतर कोलकाता बेस्ड हिंदुस्तान मोटर हॅज सोल्ड इट्स कार ब्रँड अँबेसिडर फॉर ₹80 crore टू व्हिच फ्रेंड कार मेकर्स. आता कोलकाता बेस्ड जे हिंदुस्तान मोटर्स आहे त्यांनी आपली जे कार ब्रँड आहे ते विकलेली आहे फ्रेंच कार मेकरला, त्यांचं नाव काय आहे, तर पगट. ठीक आहे, आता प्रोनाऊन्सिएशन चुकू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आपण इथे बघू, द इमिनंट थिंकर रायटर अँड जर्नलिस्ट निक नेम ॲज अक्कड बनारसी हू वॉज रिगार्डेड ॲज अ लाफ्टर बर्स्टिंग पर्सोना ऑफ कवी संमेलन रिसेंटली पास्ट अवे. आता कवी संमेलनमध्ये त्यांचं खूप जास्त प्रख्यात नाव होतं, त्यांचं म्हणजे हास्य कवी संमेलनमध्ये ते अक्कड बनारसी या नावाने सुद्धा ते जाणले जात होते. आता त्यांचं नाव काय आहे, त्यांचं नाव आहे पंडित धर्मशील चतुर्वेदी. ठीक आहे, त्यानंतर हू वॉज नेम द मॅन ऑफ मॅच इन द फायनल T20 वर्ल्ड कप ऑफ ब्लाइंड अगेन्स्ट पाकिस्तान. आता T20 वर्ल्ड कप जे झालं होतं, जे ब्लाइंड लोकांचं झालं होतं म्हणजे ज्यांना डोळ्यातून दिसत नाही त्यांचं जे झालं होतं, त्यांना लास्ट मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच कोणाला मिळालेलं होतं, तर ते मिळालेलं होतं प्रकाश जयरमई. ठीक आहे, आता यामध्ये थोडे फॅक्च्युअल क्वेश्चन्स अजून निघू शकतात, जसं सुरंग संपत प्लेअर ऑफ द सिरीज यांना मिळालेलं होतं, राहुल द्रविड जे आहे ब्रँड अँबेसिडर आहे फॉर 2017 T20 4th वर्ल्ड कप ब्लाइंड क्रिकेट वर्ल्ड कपचे. ठीक आहे, राहुल गांधी जे आहे ते ब्रँड अँबेसिडर आहे, हे खूप महत्त्वाचं आहे इथे. 5th edition ऑफ ब्लाइंड क्रिकेट वर्ल्ड कप टू बी प्लेड इन ODI फॉर्मॅट. आता ODI फॉर्मॅट जसा होतो तशाप्रकारे इथे ब्लाइंड क्रिकेट वर्ल्ड कपसुद्धा इथे प्ले होणार आहे, आणि हे कोण हे होस्ट करणार आहे, कुठे होणार आहे, तर युनायटेड अरब इमिरेट्समध्ये अँड पाकिस्तानमध्ये. कधी होणार आहे, January 2018. शाहिद अफ्रिदीसुद्धा ब्रँड अँबेसिडर आहे याचे. इन इज 45th टेस्ट मॅच अगेन्स्ट बांगलादेश बाय टेकिंग द विकेट ऑफ बांगलादेश प्लेअर मुशफिकुर रहीम इंडियन ऑफ स्पिन स्पेशलिस्ट रविचंद्र अश्विन बिकेम द फास्टेस्ट बॉलर टू टेक हाऊ मेनी विकेट्स. आता त्यांनी जेव्हा 45th टेस्ट मॅच होती अगेन्स्ट बांगलादेशच्या, त्यांनी जेव्हा यांनी रहीम साहेबांची जेव्हा त्यांनी विकेट घेतली तेव्हा ते त्यांनी त्यांची विकेट्स किती झाली होती, त्यांची विकेट झाली होती 250. ठीक आहे, आता रविचंद्र अश्विन जे आहे त्यांनी खूप रेकॉर्ड जे आहे तोडलेले आहे, खूप चांगले बॉलर्स आहे आपल्या भारतीय टीमचे, तर त्यांचे हे जे रेकॉर्ड्स आहे मी इथे पुन्हा दिलेले आहे. आता रविचंद्र अश्विन जे आहे यांनी जे कपिल देव आहे त्यांचासुद्धा रेकॉर्ड सरपास केलेलं आहे इथे, जे मोस्ट टेस्ट
टेस्ट मॅच म्हणजे मोस्ट विकेट्स होते त्यांचंसुद्धा म्हणजे डोमेस्टिक सीझनमध्ये तेसुद्धा त्यांनी कपिल देवचं रेकॉर्ड इथे ब्रेक केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, विच रिसर्च अँड सर्वे क्लास वेसेल हॅज बिकम इंडियाज फर्स्ट शिप टू बी इन्स्टॉल्ड विथ सोलर पॉवर सिस्टीम. आता सोलर पॉवर सिस्टीम म्हणजे सूर्याची शक्ती घेऊन, म्हणजे क्रिससारखी नाही, ऑन लाइटर नोट, द सगळ्यात पहिली शिप ही कुठली आहे ज्यांनी सोलर पॉवर जे आहे आपल्या अंदर आपल्या आतमध्ये इन्स्टॉल केलेलं आहे, तर INS सर्वेक्षक. ठीक आहे. त्यानंतर वर्ल्ड रेडिओ डे ऑब्झर्व्ड ऑन 13 फेब्रुवारी 2017. आता वर्ल्ड रेडिओ डे जे आहे, वर्ल्ड रेडिओ डे ते ऑब्झर्व केला जातो 13 फेब्रुवारी 2017. आता थीम काय होती त्याची? थीम होती रेडिओ इज यू. ठीक आहे. नेक्स्ट आहे, विच स्पोर्ट्स हॅज बीन एक्झम्प्टेड बाय कर्नाटका असेंब्ली थ्रू पासिंग द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएलिटी टू ॲनिमल बिल 2017. आता कर्नाटकाने, आता इथे बघा, इथे खूप महत्त्वाचं आहे, कर्नाटकाने क्रुएलिटी टू ॲनिमल्स हे जे प्रिव्हेंशन बिल आहे 2017, यामध्ये कुठला स्पोर्ट एक्झम्प्ट केलेला आहे म्हणजे इन्क्लूड केलेला नाही आहे, तो म्हणजे कंबाला. आता कंबाला एक असा स्पोर्ट आहे तिथे जे खूप जास्त प्रचलित आहे आणि तो स्पोर्ट जे आहे त्यांनी एक्झाम केलेला आहे, म्हणजे ते त्यावर बॅन आणणार नाही आहे ते. ठीक आहे. नेक्स्ट आपण इथे बघू, हू वॉज इलेक्टेड ॲज अ 12th फेडरल प्रेसिडेंट ऑफ जर्मनी हू सक्सेडेड इनकम्बेंट प्रेसिडेंट जॉकिम गॉक. आता जे जॉकिम गॉक आहे त्यांच्या जागेवर आता कुठले 12th फेडरल प्रेसिडेंट जे आहे जर्मनीचे ते आलेले आहे, तर ते आहे फ्रँक वॉल्टर स्टीमियर. ठीक आहे. नेक्स्ट आहे, इन व्हिच स्टेट हॅज इंडियाज फर्स्ट फ्लोटिंग एलिमेंटरी स्कूल ओपन मेनली फॉर द ड्रॉपआउट्स. आता फ्लोटिंग एलिमेंटरी स्कूल जी आहे ती ओपन झालेली आहे, फ्लोटिंग एलिमेंटरी स्कूल. ठीक आहे. जे ड्रॉपआउट झालेले आहे त्यांचं, आता जेव्हा जेव्हा पण फ्लोटिंग काही पण येतं, फ्लोटिंग नॅशनल पार्क किंवा फ्लोटिंग काही पण, तर ते मणिपूर आपल्या डोळ्यासमोर येतं, तर इथे पण जे उत्तर आहे ते मणिपूरच आहे. हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज अ न्यू प्रेसिडेंट फॉर अश्चम. ठीक आहे. कुठले प्रेसिडेंट आहे? तर ते आहे संदीप जजोदिया. आता इथे समजवण्यासारखं काय आहे नाही, हे सगळे फॅक्च्युअल आहे, तर तुम्हाला हे पाठच करावं लागेल. इंडियाज फर्स्ट कॅशलेस टाउनशिप वॉज फ्लोटिंग पॉप्युलेशन ऑफ 10,000 हॅज बीन इनॉग्रेटेड इन विच सिटी. आता कॅशलेस टाउनशिप जे आहे, ठीक आहे, विथ अ फ्लोटिंग पॉप्युलेशन ऑफ 10,000 लोकांची फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे तिथे, आणि तिथे इंडियाज फर्स्ट कॅशलेस टाउनशिप जे आहे ते कुठल्या सिटीमध्ये आणलेलं आहे, इनॉग्रेट झालेलं आहे, तर ते झालेलं आहे भरूच. गुजरात नर्मदा व्हॅली फर्टिलायझर टाउनशिप मणिपूर करंग इज इंडियाज फर्स्ट कॅशलेस आयलँड धसई महाराष्ट्र. ठीक आहे. आता हे तुम्हाला माहीत असेल की सगळ्यात पहिलं कॅशलेस कोणतं झालं होतं महाराष्ट्राचं, तर धसई झालं होतं. बरोबर आहे. नेक्स्ट आहे, कुश भगत इज असोसिएटेड विथ विच स्पोर्ट. आता कुश भगत जे आहे ते कुठल्या स्पोर्ट्सशी असोसिएटेड आहे, तर ते असोसिएटेड आहे चेसशी. ठीक आहे. आता हे सुद्धा खूप न्यूजमध्ये होतं, तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल हे. त्यानंतर 7-year-old इंडियन हू वॉज अवॉर्डेड कॅन्डिडेट मास्टर CM टायटल बाय वर्ल्ड चेस फेडरेशन बॉडी फॉर विनिंग 3 gold medal इन वेस्ट एशियन यूथ चेस चॅम्पियनशिप. आता त्यांना बघा, म्हणजे किती प्रख्यात झाले आहे ते, त्यांना वर्ल्ड चेस फेडरेशन बॉडीच्या अंतर्गत 3 gold medal मिळालेले आहे. वेस्टर्न एशिया यूथ चेस चॅम्पियनशिपमध्ये 2016 झाली होती ॲट UAE. त्यानंतर आफ्टर ट्रान्सफॉर्मिंग व्हिलेज पुत्तमराजू कंद्रिगा इन आंध्र प्रदेश राज्यसभा MP सचिन तेंडुलकर अडॉप्टेड विच महाराष्ट्रीयन व्हिलेज अंडर संसद आदर्श ग्राम योजना. आता जे संसदची आदर्श ग्राम योजना आहे त्याच्या अंतर्गत काय होतं, जितके पण MPs आहे त्यांना एक एक व्हिलेज जे आहे ते अडॉप्ट करायचं होतं, म्हणजे त्यांचं सगळं जे काही असेल ते बघणार. तर इथे सचिन तेंडुलकर जे आहे त्यांनी कुठलं एक जे व्हिलेज आहे ते अडॉप्ट केलं आहे, तर दोनजा. आता नेक्स्ट आहे, हू बिकेम द फर्स्ट इंडियन F1 ड्रायव्हर टू विन द न्यूझीलंड ग्रँड ट्रिक्स. आता F1 रेस तुम्हाला माहिती असेल, Formula 1 रेस, तर त्यामध्ये फर्स्ट इंडियन F1 ड्रायव्हर कुठला आहे ज्याने न्यूझीलंडमध्ये ग्रँड ट्रिक्स, ओनली इंडियन टू विन ग्रँड ट्रिक्स इन मोटर स्पोर्ट्स, ओनली इंडियन, तो एकच इंडियन आहे. तर हा किती महत्त्वाचा टॉपिक बनतो तुम्हीच इमॅजिन करा. त्यांचं नाव आहे जिहान दारूवाला, तर म्हणजे लक्षात ठेवायला चांगलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, ॲट विच वर्ल्ड हेरिटेज नॅशनल पार्क डिड युनेस्को ऑर्गनाइज अ 2-day नेचर फेस्ट. आता नेचर फेस्ट कुठल्या वर्ल्ड हेरिटेज पार्कमध्ये ऑर्गनाईज झाला आहे, तर ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क. आता ग्रेट हिमालयन नॅशनल पार्कच्या विषयी जे जे काही असेल ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल.
त्यानंतर हु बिकेम द फर्स्ट विमेन डिप्लोमॅट टू बी अपॉइंटेड ॲज अ फॉरेन सेक्रेटरी ऑफ पाकिस्तान रिप्लेसिंग एजाज अहमद चौधरी. तर त्यांचं नाव आहे तैमिना जंजुआ. ठीक आहे, प्रोनाऊन्सिएशन पुन्हा मी सांगतो, चुकीचं होऊ शकतं. त्यानंतर हु हॅज बिकेम द फर्स्ट इंडियन क्रिकेटर टू साईन फॉर द ओव्हरसी फ्रँचायझी बेस्ड लीग हाँगकाँग लीग. आता फर्स्ट इंडियन क्रिकेटर कुठला आहे ज्यांनी ओव्हरसी फ्रँचायझी जी आहे बेस्ड लीग, मतलब ओव्हरसी फ्रँचायझी बेस्ड लीग जी आहे म्हणजे भारताची नाही तर ओव्हरसी बाहेरची हाँगकाँग लीग जी आहे ती साईन केलेली आहे, तर त्यांचं नाव आहे युसुफ पठाण. त्यानंतर हु वॉन बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर अवॉर्ड ॲट 17 बाफ्टा 2017. आता बाफ्टामध्ये कुणाला बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर मिळालेला आहे, आता हे कुठलं होतं, 17th बाफ्टा अवॉर्ड होतं 2017, तर त्यांचं नाव आहे देव पटेल लायनसाठी. ठीक आहे, आता इथे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की बेस्ट ॲक्टर कॅसे ॲफ्लेक, त्यानंतर बेस्ट डिरेक्टर डॅमियन कॅझले, जे लाला लँडला मिळालेलं आहे. खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली होती इथे ऑस्कर अवॉर्डमध्ये, तुम्हाला आठवत असेल लाला लँड आणि मूनलाईटसाठी. त्यानंतर बेस्ट ॲक्ट्रेस इमा स्टोन लाला लँडसाठी आणि बेस्ट फिल्म विनर लाला. इथे 51 नंबरचं जे प्रश्न आहे ते आपण इथे बघू की असे कोणते तबलावादक होते ज्यांना 59 ग्रॅमी अवॉर्ड्स, हे खूप प्रसिद्ध अवॉर्ड आहे, तर 59 ग्रॅमी अवॉर्ड मिळालेला आहे, सोलो ट्रॉफी मिळालेली आहे. आणि ते आता जे रविशंकर साहेब, झाकीर हुसेन साहेब, विश्वमोहन भट साहेब आहे त्यांच्या पाठडीमध्ये सामील झालेले आहेत. तर त्यांचा इथे फोटो लावलेला आहे, जर तुम्ही फोटोवरून ओळखलं तर खूपच छान. त्यांचं नाव आहे संदीप दास. पुढे आपण जाऊयात. इस्रोनी वर्ल्ड रेकॉर्ड सेटअप केला होता, सगळ्यात जास्त जे सॅटेलाईट्स आहेत ते लाँच केले होते त्यांनी. कुठून लाँच केले होते, तर सतीश धवन स्पेस सेंटरवरून श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश. तर किती लाँच केले होते ते आपल्याला माहिती आहे, 104 लाँच केले होते. त्यानंतर अजून थोडी माहिती त्याबद्दल, तर त्यांनी 104 सॅटेलाईट जे आहेत ते लाँच केले. आणि कुठकुठले होते ते, तर सगळे भारताचे होते का, तर नाही. त्यातून 101 सॅटेलाईट जे आहे ते 6 फॉरेन कंट्रीजमधून बिलॉंग केलेले होते. आणि त्यामधून जे 96 आहे ते US होते. त्यानंतर इस्रायल, UAE, नेदरलँड, स्वित्झरलँड, कझाकिस्तान, हे सगळे देश जे आहे त्यातले इथे सॅटेलाईट आणलेले होते. ठीक आहे, त्यानंतर हु वॉज अपॉइंटेड एज अ न्यू हेड ऑफ UN पीस कीपिंग ऑपरेशन टू रिप्लेस हर्ब लँड सोज. तर आता इथे काय आहे, UNचं पीस कीपिंग ऑपरेशन्स असतात, म्हणजे काय आहे ते पीस कीपिंग म्हणजे शांतता राखावी अशासाठी UNची एक आर्म असते. तर आता कुणाला रिप्लेस केलेलं आहे त्यांनी, तर जेन पेरी लॅक्रेक्स. ठीक आहे, आता इथे आहे असे कुठले जे हॉकी प्लेयर आहे ते त्यांना एक ड्रॅग फ्लिकर ते ऑनर दिलं होतं. आता डॉक्टरेट डिग्री जी आहे त्यांना दिली गेलेली होती बाय देशभगत युनिव्हर्सिटी जी पंजाबमधून आहे ती. तर कुणाला दिली गेलेली होती, संदीप सिंग, रामदीप सिंग, दिलीप तिरकी, सरदार सिंग, तर संदीप सिंग यांना मिळालेली होती. त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ द फर्स्ट इंडिजिनियसली बिल्ट एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम डेव्हलप बाय DRDO अँड रिसेंटली इंडक्टेड बाय IAF. तर कुठला असा इंडिजिनियसली बिल्ट एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग कंट्रोल सिस्टीम आहे, तर त्याचं नाव आहे नेत्र. ठीक आहे, जे DRDO आणि IAF यांनी मिळून बांधलेलं आहे, बनवलेलं आहे. What is the name of thermally conductive rubber material developed by scientists from Carnegie Mellon University, USA for making stretchable machines and electronics? आता जे मशीन्स असतात, मशीन जे आहे ती मेटल्सनी बनलेली असते. आता ती जी मशीन्स आहे ती स्ट्रेचेबली राहणार आहे कारण ती रबरनी बनलेली आहे. आता रबरचं नाव काय, त्या नंबरचं नाव आहे थुबर. ठीक आहे, त्यानंतर विच स्टेट गव्हर्नमेंट लॉन्च आहे ई प्रिझन. आता ई प्रिझन सिस्टीम जी आहे ती कोणत्या जे राज्य आहे त्यांनी सुरू केलेली आहे, तर ते आहे जम्मू अँड काश्मीर. त्यानं व्हॉट इज द नेम ऑफ एशिया पॅसिफिक लार्जेस्ट मिलिटरी एक्झरसाइज दॅट किक्ड ऑफ इन थायलंड अँड वॉज पार्टिसिपेटेड बाय 30 नेशन्स. आता थायलंडमध्ये अशी कुठली मिलिटरी एक्झरसाइज झाली होती ज्यामध्ये 30 नेशन्सनी पार्टिसिपेट केलं होतं, हँड इन हँड, युद्ध अभ्यास, वरुणा, कोबरा गोल्ड, तर त्याचं नाव आहे कोबरा गोल्ड. ठीक आहे, आता हे वरुण जे आहे ते पॅरिससोबत आपलं झालं होतं, फ्रान्ससोबत म्हणजे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल कुठकुठले कोणकोणत्या देशासोबत होत असतात.
त्यानंतर विच ओलंपिक स्प्रिंटर वॉज अवॉर्डेड विथ स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर अवॉर्ड ॲट लोरियस वर्ल्ड अवॉर्ड्स, याला ऑस्कर ऑफ स्पोर्ट्ससुद्धा म्हटलं जातं. तर कोणता स्पोर्ट्समॅन असेल, आता तुम्हाला माहिती आहे खूप जास्त प्रचलित कोण झालं होतं, तर हुसेन बोल्ट ते याला मिळालेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे विच ऑफ द फॉलोइंग हॅज बीन डिक्लेअर्ड ॲज 21st डिस्ट्रिक्ट ऑफ वेस्ट बेंगॉल बाय CM ममता बॅनर्जी. ममता बॅनर्जीद्वारा 21st डिस्ट्रिक्ट वेस्ट बेंगॉलची कोणत्या याला डिस्ट्रिक्ट बनवला गेला आहे, तर कलिमपोंग. आता हे सुद्धा खूप महत्त्वाचा होऊन जातो. त्यानंतर 22nd जे आहे ते झारग्राम आहे. त्यानंतर 23rd जे आहे ते वेस्ट बुर्दवान आहे. त्यानंतर विच कंट्री हॅज सक्सेसफुली कम्प्लिटेड इंजिन टेस्ट ऑफ वर्ल्ड लार्जेस्ट एम्फीबियन क्राफ्ट एअरक्राफ्ट नेम EG-600. आता कुठल्या कंट्रीने सगळ्यात मोठा जे इंजिन आहे ते टेस्ट केलेलं आहे, एम्फीबियन एअरक्राफ्ट, ज्याला EG-600 नाव दिलेलं आहे. ऑस्ट्रेलिया, इंडिया, चायना, US, तर याचं नाव आहे चायना. त्यानंतर आहे टू मीट द इमर्जिंग फूड सिक्युरिटी चॅलेंजेस. आता फूड सिक्युरिटी चॅलेंजेस जे आहे ते खूप आहे, आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, त्यानंतर आपल्या इथे जे ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहे ती नाही आहे. तर फूड सिक्युरिटी चॅलेंजेस जे आहे ते इतके सारे आहे, याला मीट करण्यासाठी फॉर विच स्टेट डिड युनियन गव्हर्नमेंट गिव्ह इट्स नोट फॉर सेटिंग अप फूड लिग्युम रिसर्च प्लॅटफॉर्म. फूड लिग्युम रिसर्च प्लॅटफॉर्म कुठल्या राज्यांना दिल्या गेलेलं आहे, तर ते आहे मध्य प्रदेश. त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ इंडियन ओरिजिन स्कॉटलँड यार्ड ऑफिसर हू वोन UK's 2017 आउटस्टँडिंग ब्रेव्हरी ऑफ द इयर अवॉर्ड. आता UK मधला 2017 आउटस्टँडिंग ब्रेव्हरी अवॉर्ड ऑफ द इयर कोणाला मिळालेला आहे, सर जॉर्ज, अरविंद शेट्टी, संत पनेसर, पवित आचार्य. तर याचं उत्तर आहे संत पनेसर. त्यानंतर आहे व्हॉट इज द नेम ऑफ ऑथर ऑफ फेमस नॉवेल क्वेश्चन अँड आन्सर अँड इंडियन डिप्लोमॅट रिप्लेस्ड सय्यद अकबरुद्दीन ॲज इंडियाज हाय कमिशनर टू कॅनडा. आता या ऑथरचं नाव सांगायचं आहे ज्यांनी फेमस नॉवेल Q&A लिहिलेलं आहे, इंडियन डिप्लोमॅट ज्यांनी रिप्लेस केलेलं आहे सय्यद अकबरुद्दीन ॲज इंडियाज हाय कमिशनर टू कॅनडा. कॅनडाला जे हाय कमिशनर राहतात त्यांना रिप्लेस केलेलं आहे, तर त्यांचं नाव आहे विकास स्वरूप. ठीक आहे, त्यानंतर व्हॉट इज द थीम ऑफ इंडियन सीट काँग्रेस 2017 हेल्ड इन कोलकाता. आता कोलकातामध्ये जे इंडियन सीट काँग्रेस 2017 झालेलं होतं त्याची थीम काय होती, त्याची थीम होती सीट फॉर जॉय. त्यानंतर केरला गव्हर्नमेंट गिव्ह इन प्रिन्सिपल नॉट फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ एअरपोर्ट ॲट विच लॉर्ड अयप्पा श्राईन. आता केरला गव्हर्नमेंटनी एक कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे एअरपोर्टचं, ते कुठल्या लॉर्ड अयप्पा श्राईनच्या तिथे दिलेलं आहे, तर त्याचं उत्तर आहे सबरीमाला. आता सबरीमाला तुम्हाला माहीत असेल हे खूप न्यूजमध्ये असतं, तर अशाच प्रकारचे येत असतात जे काही न्यूजमध्ये असतं तेच मोस्टली ऑप्शन असतं. त्यानंतर सायंटिस्ट हॅव डेव्हलप वर्ल्ड स्ट्रॉंगेस्ट मटेरियल. आता वर्ल्ड स्ट्रॉंगेस्ट मटेरियल जे आहे ते डेव्हलप झालेलं आहे ग्राफिन युझिंग ग्राफ एअर टेक्नॉलॉजी विथ. आता कशा सोबत मिळून त्यांनी ही जी टेक्निक आहे ती डेव्हलप केलेली आहे, तर सोयाबीनसोबत. हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आता इथे जामंतराव डोटे साहेब जे विदर्भ वीरसुद्धा म्हटलं जात होतं, त्यांना लायन ऑफ विदर्भ म्हटलं जात होतं, तर त्यांच्या पॉलिटिकल पार्टीचं नाव काय होतं, तर त्यांच्या पॉलिटिकल पार्टीचं नाव होतं विदर्भ जनता काँग्रेस. त्यानंतर नेक्स्ट आहे इंडियन नेव्ही, ज्यांनी आता सेलबोट एक कंडक्ट केलं आहे ज्यानुसार त्या बोटमध्ये सगळेच जे आहे ते लेडीज राहणार आहे, ऑल विमेन, ते ग्लोबल याचं एक राऊंड मारून येणार आहे. तर त्या सेलबोटचं नाव काय आहे, त्या सेलबोटचं नाव आहे तारिणी. त्यानंतर नेक्स्ट आहे गुगल अनाऊन्स दॅट इफ इट हॅज फाउंड अ वे टू प्रिडिक्ट वेदर. आता त्यांनी एक वेदर प्रिडिक्ट करण्याचं, वेदर कशाप्रकारे राहणार आहे, ॲटमॉस्फिअर कशाप्रकारे राहणार आहे, त्यासाठी त्यांनी एक प्रोजेक्ट तयार केला आहे. हा प्रश्न UPSCमध्ये सुद्धा विचारला गेला होता 2016. तर त्या एक हेलियम फील्ड बलून्स राहणार आहे स्ट्रॅटोस्पियरमध्ये, त्या प्रोजेक्टचं नाव काय आहे, तर त्या प्रोजेक्टचं नाव आहे प्रोजेक्ट लून. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपण इथे बघू हेमा मालिनीची जी बायोपिक आहे टायटल हेमा मालिनी बियॉन्ड द ड्रीम गर्ल. आता याचे ऑथर कोण आहे, तर ऑथर आहे राम कमल मुखर्जी. आता मराठी पब्लिकेशन्स जे आहे जसं लोकमत, नागपूर पत्रिका, जनावत, गावकरी, जे आता पास्ट अवे झालेले आहे रिसेंटली, तर जर्नलिस्ट कोण होते आणि एडिटर कोण होते याचे, तर ते होते युधिष्ठिर जोशी. त्यानंतर विच ऑफ द फर्स्ट फॉरेन एअरलाइन्स टू कमेन्स इन ऑपरेशन ॲट श्रीनगर इंटरनॅशनल एअरपोर्ट जम्मू अँड काश्मीर. आता जम्मू अँड काश्मीरमध्ये जे इंटरनॅशनल एअरपोर्ट झालं आहे, फर्स्ट फॉरेन एअरलाईन कुठली तिथे आलेली आहे, तर त्याचं उत्तर आहे एअर एशिया. त्यानंतर नेक्स्ट आहे विच स्टेट गव्हर्नमेंट टूक अप
अर्ध्रम अँड इनिशिएटिव्ह टू रेवॅम द पब्लिक हेल्थ सिस्टीम. पब्लिक हेल्थ सिस्टीमसाठी फाईट करण्यासाठी एक अर्ध्रम असं एक इनिशिएटिव्ह आणलेलं आहे. तर ते कुठल्या राज्यांनी आणलेलं आहे? तर केरला. त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ 39 चीफ जस्टिस ऑफ इंडिया हू पास्ट अवे रिसेंटली. आता रिसेंटली पास्ट अवे झालेले आहे ते 39 चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते. त्यांचं नाव काय आहे? तर ते आहे अल्तमस कबीर. त्यानंतर व्हिच इंडियन मूवी वन द इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ आर्ट सिनेमाज अवॉर्ड इन इट्स फोरम सेगमेंट एट 69 बर्लिन फिल्म फेस्टिवल. आता बर्लिन फिल्म फेस्टिवल होत असेल, तुम्हाला माहिती असेल. 67 बर्लिन फिल्म फेस्टिवल झाला होता आता रिसेंटली. तर त्यामध्ये CICAE म्हणजे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ आर्ट सिनेमाज जे अवॉर्ड दिला जातं ते कोणाला मिळालेलं आहे? तर ते मिळालेलं आहे न्यूटन. त्यानंतर डच ऑथर आर्टिस्ट ग्राफिक डिझायनर इलिस्ट्रेटर ऑफ जेम्स बॉन्ड बुक कवर डिक ब्रुना रिसेंटली पास्ट अवे. आता ते सुद्धा रिसेंटली पास्ट अवे झाले. आता हे जे असतात ना हे खूप महत्त्वाचे म्हणजे पर्सनॅलिटीज बनून जातात हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी. ही इज बेस्ट नॉन फॉर कार्टून क्रिएशन. आता कार्टून क्रिएशनसाठी कुठलं कार्टून क्रिएशन ते काढण्यासाठी फेमस होते? डच ऑथर होते ते, ठीक आहे. तर ते त्यांचं नाव आहे मिफी रॅबिट. आता हे लक्षात ठेवायला सुद्धा सोपं आहे. त्यानंतर आहे हू बिकेम द फर्स्ट इंडियन स्पोर्ट्समॅन टू साईन अ मल्टी इयर ऑफ ₹100 crore डील विथ अ सिंगल ब्रँड. आता एक सिंगल ब्रँड असते म्हणजे कुठला एक ब्रँड घेतला आपण, कोका कोला पेप्सी कुठला एक ब्रँड घेतला त्याच्यासोबत मल्टी इयर 100 crore डील साईन करणारे कुठले असे फर्स्ट स्पोर्ट्स पर्सन आहे? तर विराट कोहली आहे. त्यानंतर स्टेटहूड डे वॉज ऑब्झर्व्ड ऑन 20 February इन विच स्टेट. स्टेटहूड डे जे असतो स्टेटहूड एक स्टेट मिळालेलं आहे आम्हाला वेगळं. 20 February कुठल्या स्टेटचं असं स्टेटहूड डे मनवल्या जातं? अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मिझोरम. आता तुम्ही हे जे प्रश्न आहे हे म्हणजे प्रश्न आल्यावर तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता, त्यानंतर उत्तर जे आहे तुम्ही स्वतःचं काढू शकता, त्यानंतर मी तुम्हाला सांगणार. याचं उत्तर आहे 1 and 3 अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम. त्यानंतर विच कंट्री वॉज द लार्जेस्ट इम्पोर्टर ऑफ आर्म्स ड्युरिंग 2012-16 ॲज पर स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूशन. आता स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूशन जे आहे त्यानुसार कुठली कंट्री लार्जेस्ट इम्पोर्टर ऑफ आर्म्स आहे, ठीक आहे? तर इंडिया. सगळ्यात जास्त इम्पोर्ट करतो आपण जे तीर्थदर्शन स्कीम म्हणजे सिनियर सिटिझन जे असतात ते तीर्थक्षेत्रावर जात असतात त्यांच्यासाठी तीर्थदर्शन स्कीम हे कुठल्या स्टेटनी काढलेली आहे? तर ते आहे हरियाणा. त्यानंतर नेक्स्ट आहे विच स्टेट गव्हर्नमेंट बिकेम द फर्स्ट टू पुट अ बॅन ऑन अल्कोहोल कन्झम्पशन फॉर इट्स ऑफिशियल्स. म्हणजे जे ऑफिशियल्स असतात जे ऑफिसमध्ये काम करणारे असतात ते त्यांच्यासाठी अल्कोहोल कन्झम्पशनसाठी बॅन केलेलं आहे अशा कुठला स्टेट आहे? तर बिहार, ठीक आहे. त्यानंतर विच पॉप्युलर बॉलिवूड स्टार विल होस्ट द इंडियन व्हर्जन ऑफ इंटरनॅशनल शो TED टॉक्स. आता TED टॉक्स जे आहे ते एक टॉक शो आहे म्हणजे जसं कॉफी विथ करण असतं तशा प्रकारचा एक टॉक शो आहे. तर कोण होस्ट करणार आहे याला जे स्टार इंडियावर येणार आहे? नई TED टॉक इंडिया नई सोच अशा नावाने. तर त्याला होस्ट कोण करणार आहे? तर शाहरुख खान होस्ट करणार आहे, ठीक आहे. त्यांचे पहिले गेस्ट करण जोहरसुद्धा राहणार आहे अशी न्यूजमध्ये गोष्ट सुरू होती. त्यानंतर हू वॉज अपॉइंटेड ॲज अ न्यू इंटरनॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर. आता नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर. आता नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे कुणाला नियुक्त केलेलं गेलेलं आहे? बाय प्रेसिडेंट डॉनल्ड ट्रम्प. आतले जे प्रेसिडेंट आहे डॉनल्ड ट्रम्प त्यांच्यानुसार. तर HR मॅकमास्टर, ठीक आहे. त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ रिसोर्स किट अँड मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च बाय युनियन हेल्थ मिनिस्टर. आता जे रिसोर्स किट अँड मोबाईल ॲप्लिकेशन जे असतं ते युनियन हेल्थ मिनिस्टरनी लॉन्च केलेलं आहे. आता युनियन हेल्थ मिनिस्टरनी लॉन्च केलेलं आहे म्हणजे काय की हे हेल्थशी रिलेटेड असेल, ठीक आहे. राईट टू इन्फॉर्मेशन टू ॲडोलेसंट अबाउट द फिजिकल अँड सायकोलॉजिकल ट्रान्झॅक्शन दे अंडरगो. आता जे ॲडोलेसंट असतात म्हणजे काय 14 to 18 वर्षापर्यंत जे लोकं असतात मुलं असतात ते एक सायकोलॉजिकल फिजिकल ट्रान्झॅक्शन थ्रू जात असतात. तर त्यांचं ते सांगायसाठी म्हणजे त्यांना गाईड करायसाठी एक ॲप्लिकेशन काढलेलं आहे. ते कुठलं आहे? तर ते आहे साथिया. त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ न्यू डेस्कटॉप अँड मोबाईल सिक्युरिटी सोल्युशन वेबसाईट लॉन्च बाय मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड IT फॉर बॉटनेट क्लिनिंग अँड मॉलवेअर अनालिसिस. आता जे व्हायरसेस असतात मॅलवेअर असतात त्याला क्लीन करण्यासाठी त्याला अपडेट ठेवण्यासाठी की असे मॅलवेअर अटॅक जे आहे ते नाही झाले पाहिजे जसं रॅनसमवेअर झालं होतं आता तशा प्रकारचं नाही झालं पाहिजे. तर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स IT एक मोबाईल सिक्युरिटी सोल्युशन काढलेलं आहे. तर त्याचं नाव काय आहे? तर सायबर स्वच्छता. आता एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया जे आहे त्यांनी कोलॅबरेशन केलं आहे इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनसोबत.
आता कशासाठी, तर एंड टू एंड ई बिलिंग सोल्यूशन त्यांनी काढलेलं आहे. ई बिलिंग सोल्यूशन म्हणजे काय, डिजिटल सोल्यूशन असतं, तशाप्रकारे ई बिलिंग सोल्यूशन त्यांनी काढलेलं आहे फॉर एअरपोर्ट ऑपरेटर्स अक्रॉस द वर्ल्ड. ठीक आहे, तर हे कोणी काढलेलं आहे, तर स्काय REV 360. ठीक आहे, त्यानंतर आहे थर्ड एडिशन ऑफ नॅशनल बायोडायव्हर्सिटी काँग्रेस. नॅशनल बायोडायव्हर्सिटी काँग्रेस 2017 याचं थर्ड एडिशनची थीम मेन स्ट्रीमिंग बायोडायव्हर्सिटी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे कुठे झालं होतं, तर कुठे झालं होतं, तर केरला. ठीक आहे, आता जे याची थीम होती ती सुद्धा इम्पॉर्टंट आहे, तुम्ही लक्षात ठेवा, मेन स्ट्रीमिंग बायोडायव्हर्सिटी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, जे तुम्हाला हे इथे दिसत आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे इनव्हिस स्टेट वॉज अ 13th नाट्यजली फेस्टिवल हेल्ड. आता 13th नाट्यजली फेस्टिवल जे आहे ते कुठे हेल्ड झालं होतं, तर ते हेल्ड झालं होतं तमिळनाडूला. ठीक आहे, त्यानंतर व्हिच कंट्री विल होस्ट कंबाइंड वर्ल्ड कप फॉर शूटिंग टू बी हेल्ड इन 2019 विच इज क्वालिफाइंग इव्हेंट फॉर टोकियो ओलंपिक 2020. आता जे टोकियो ओलंपिक होणार आहे 2020 त्याच्यासाठी एक क्वालिफाइंग, ठीक आहे, इथे खूप महत्त्वाचं आहे, क्वालिफाइंग इव्हेंट जे आहे ते कुठलं, शूटिंगसाठी, ते कोणती कंट्री होस्ट करणार आहे, तर इंडिया होस्ट करणार आहे. ठीक आहे, त्यानंतर विच क्रिकेट प्लेअर रिसेंटली बिकेम सेकंड एशियन अँड 16th ओवरऑल टू प्ले 1000 मॅचेस अक्रॉस द फॉर्म्स ऑफ क्रिकेट. आता 1000 मॅचेस खेळणारे असे कुठले आहे, तर ते आहे कुमार संगाकारा. आता महिला जयवर्धने जे आहे ते फर्स्ट एशियन बनले होते. ठीक आहे, आता रड उल फसद अ मिलिटरी ऑपरेशन्स, आता ते जे संगाकारा आणि महिला जयवर्धने आहे ते श्रीलंकाचे प्लेयर्स आहे. तर रद उल फसद अ मिलिटरी ऑपरेशन अगेन्स्ट टेररिस्ट हॅज बीन लॉन्च इन विच कंट्री. आता रसल उल फसद जे एक मिलिटरी ऑपरेशन आहे टेररिस्टच्या अगेन्स्टमध्ये, ते कुठल्या कंट्रीमध्ये झालेलं आहे, तर ते पाकिस्तानमध्ये झालेलं आहे. आता शॉक वाटेल पण झालेलं आहे. विच स्टेट बिकम सेकंड लार्जेस्ट क्रूड ऑइल प्रोड्युसर इन इंडिया. सेकंड लार्जेस्ट क्रूड ऑइल प्रोड्युसर हे कुठलं, कोणतं स्टेट बनलेलं आहे भारताचं, तर ते बनलेलं आहे राजस्थान. त्यानंतर आहे हु वॉज अपॉइंटेड एज अ ब्रँड अँबॅसेडर फॉर स्वच्छ भारत अभियान. आता रिसेंटली स्वच्छ भारत अभियानसाठी ब्रँड अँबॅसेडर जे आहे ते नियुक्ती केले गेलेले आहे, तर ते कोणाला बनवलेलं आहे, तर ते शिल्पा शेट्टीला बनवलेलं आहे. त्यानंतर तुक्केबाजीमध्ये तुम्हाला वाटेल कपिल शर्मा असेल, पण ते आधी होते, आता शिल्पा शेट्टीला बनवलेलं आहे. इंडियन सिक्युरिटी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी अप्रूव्ड ₹17,000 crore डील फॉर जॉईंट डेव्हलपमेंट ऑफ मीडियम रेंज सर्फेस टू एअर डिफेन्स मिसाईल. सर्फेस टू एअर डिफेन्स मिसाईल जे असतात, जे मिसाईल असतात, मिसाईल वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, एअर टू एअर मिसाईल जसं अस्त्र वगैरे, त्यानंतर सर्फेस टू एअर मिसाईलसाठी जी सिस्टीम डेव्हलप केलेली आहे त्यांनी ₹17,000 crore त्याच्यासाठी अप्रूव केलेले आहे. ठीक आहे, तर त्या कंट्रीचं नाव काय आहे, तर ते आहे इस्रायल. त्यानंतर हु हॅज रिटन द बुक ज्युडिशियल रिफॉर्म रिसेंट ग्लोबल ट्रेंड्स पब्लिश्ड EBC अँड IIFL. आता रिसेंटली जे बुक पब्लिश झालेली आहे ज्युडिशियल रिफॉर्म रिसेंट ग्लोबल ट्रेंड्स, तर ते कोणी पब्लिश केलेली आहे, तर ते केलेली आहे दलवीर बंदारीनी. ठीक आहे, आता हे जे आहे हे इथे त्यांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, रिनॉमिनेटेड बाय इंडिया फॉर अ न्यू टर्म ऑफ इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. आता इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस जे आहे त्यामध्ये त्यांची पुन्हा नियुक्ती केली गेलेली आहे भारताकडून. आता इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस कुठे आहे, तर ते हेगमध्ये आहे. वेन वॉज सेंट्रल एक्साइज डे सेलिब्रेटेड बाय सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम CBEC सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम. आता हे जे आहे सेंट्रल एक्साइज डे हे कधी सेलिब्रेट केला जातो, आता 74th ॲनिव्हर्सरी होती त्यामुळे हे जे आहे खूप महत्त्वाचा होऊन जातो. सॉल्ट ॲक्ट 1944 पण झाला होता त्यानुसारच, तर ते February 24. त्यानंतर टू डेव्हलप 800 किलोमीटर विशाखापट्टणम चेन्नई इंडस्ट्रियल कॉरिडॉर. आता विशाखापट्टणम चेन्नई इंडस्ट्रियल कॉरिडॉर जे आहे ते डेव्हलप होत आहे, तर ते 800 किलोमीटरचं एक कॉरिडॉर राहणार आहे. इंडिया इंक्ड अ $375 million पॅक्ट विथ विच ऑर्गनायझेशन. आता कुठली ऑर्गनायझेशन आहे ज्याच्यासोबत भारताने $375 million पॅक्ट साईन केलेलं आहे, कशासाठी, तर विशाखापट्टणम चेन्नई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी. तर ऑर्गनायझेशन आहे एशियन डेव्हलपमेंट बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक, न्यू डेव्हलपमेंट बँक, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँक. तर हे सगळे जे बँक आहे हे खूप महत्त्वाचे आहे, कारण इंडिया खूप, हे सगळे न्यूजमध्ये सुद्धा आहे आणि इंडिया कनेक्टेडसुद्धा आहे याच्यासोबत. त्यानंतर विच स्टेट हॅज बिकम्स 22nd टू जॉईन उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना उदय स्कीम. उदय स्कीम कशाशी रिलेटेड आहे, इलेक्ट्रिसिटी, बरोबर आहे. तर ते जे आहे 22nd स्टेट कुठला बनलेला आहे ज्यांनी जॉईन केलेला आहे, तर ते सिक्कीम बनलेलं आहे, आणि फर्स्ट कुठला होता, झारखंड. त्यानंतर विच मोबाईल नेटवर्क ऑपरेटर हॅज अक्वायर्ड टेलिनॉर इंडिया कम्युनिकेशन. टेलिनॉर इंडिया कम्युनिकेशन कोणी अक्वायर्ड केलं आहे, तर एअरटेलने अक्वायर्ड केलं आहे. विच स्टेट हॅज बिकम द फर्स्ट टू लॉन्च रजिस्ट्री ऑफ सेक्स ऑफेंडर्स, तर हे आहे केरला. ठीक आहे,
त्यानंतर हू हॅज बिकम द फर्स्ट फिमेल पोलीस कमिशनर इन स्कॉटलँड यार्ड 188 इयर हिस्ट्री. आता 188 इयर हिस्ट्रीमध्ये कुठली अशी फर्स्ट फिमेल पोलीस कमिशनर जे आहे ते स्कॉटलँड यार्डमध्ये आलेली आहे, तर ते आहे क्रिसिडा डिक. ठीक आहे. अ रेकॉर्ड ब्रेकिंग मास नेस्टिंग बाय 3.8 लॅक एंडेंजर्ड ओलिव्ह रिडली टर्टल्स. आता ओलिव्ह रिडली टर्टल्स तुम्हाला माहिती असेल, ओलिव्ह रिडली टर्टल्स जे आहे ते आता एंडेंजर्डमध्ये आलेले आहे. आता ओलिव्ह रिडली टर्टल जे आहे त्यांची मास नेस्टिंग होत आहे, म्हणजे ते काय आहे ते एग्स देत आहे. तर ते कुठल्या स्टेटमध्ये ऑब्झर्व केल्या जाते, तर ते ओडिशामध्ये ऑब्झर्व केल्या जातात. ठीक आहे. नेक्स्ट आहे, व्ही स्टेट गव्हर्नमेंट हॅज एंटर्ड इन टू अन अग्रीमेंट विथ मायक्रोसॉफ्ट टू युटिलाइज मायक्रोसॉफ्ट अझूर स्टॅक ॲज अ स्टेट डाटा सेंटर. आता स्टेट गव्हर्नमेंट जे आहे, कोणती स्टेट गव्हर्नमेंट एक अग्रीमेंटमध्ये आलेली आहे मायक्रोसॉफ्टसोबत. आता कशासाठी आली आहे अग्रीमेंटमध्ये, तर मायक्रोसॉफ्ट अझूर स्टॅक हे जे आहे हे स्टेट डाटा सेंटर हे युटिलाइज करण्यासाठी. तर ते स्टेट आहे आंध्र प्रदेश. त्यानंतर नेक्स्ट आहे, विच वॉज 112 फीट टॉल लॉर्ड शिवा स्टॅच्यू ऑर अधियोगी अनविल्ड ऑन महाशिवरात्री. आता जी महाशिवरात्री झाली आहे त्यामध्ये 112 फीट टॉल लॉर्ड शिवा स्टॅच्यू जे आहे ते, म्हणजे अधियोगी पण त्यांना म्हणतात, तर ते कुठे झालेलं आहे, कुठे अनविल्ड झालेलं आहे, तर ते झालेलं आहे कोइंबॅटोरमध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे, हायकोर्ट फॉर वी स्टेट रिसेंटली इंट्रोड्यूस्ड ऑनलाईन पेमेंट ऑफ कोर्ट फीज. आता जी कोर्ट फीज असते ती आपण ऑनलाईन भरू शकत नाही, तर असे कुठला कोणता हायकोर्ट आहे ज्यांनी आता रिसेंटली ऑनलाईन पेमेंटसुद्धा इंट्रोड्यूस केलेलं आहे. ठीक आहे. इन कोऑर्डिनेशन विथ द स्टेट गव्हर्नमेंट. तर कुठला स्टेट आहे, तर गोव्याचं. त्यानंतर हू वॉज कन्फर्ड विथ द इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन, इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन मेल प्लेअर ऑफ द इयर. आता इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन जे होत असतं त्यामध्ये मेल प्लेअर ऑफ द इयर, ठीक आहे, म्हणजे कुठे इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनमध्ये मेल प्लेअर ऑफ द इयर कोणाला मिळालेलं आहे. आणि हॉकी स्टार अवॉर्ड सेरेमनी जी झाली होती चंदीगडमध्ये त्यामध्ये तर त्या मिळालेलं आहे जॉन डोमेनला जे बेल्जियमचे आहे. त्यानंतर वेअर हॅज इंडियाज फर्स्ट हिल स्टेशन बायसिकल पाथ बीन इनॉग्रेटेड. आता हिल स्टेशनमध्ये बायसिकल पाथ जे असतं ते कुठे इनॉग्रेट झालेलं आहे, तर ते झालेलं आहे दार्जिलिंगमध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे, विच चीफ मिनिस्टर इनॉग्रेटेड मेडिकल प्रोजेक्ट राहत. आता जे मेडिकल प्रोजेक्ट आहे ज्याचं नाव आहे राहत, आता ते राहत काय करत असते, तर डेथ पर्सेंटेज जे आहे जे हार्ट अटॅकनी होत असतं ते रिड्यूस केलं जातं. ठीक आहे. आता इथे जे तुम्हाला दिसत आहे की जे डेथ पर्सेंटेज आहे ते हार्ट अटॅकनी जे होत असतं ते रिड्यूस केलं जातं, तर ते कुठे झालेलं आहे, कोणी केलेलं आहे, कोणते चीफ मिनिस्टर आहे, तर वसुंधरा राजे. अकॉर्डिंग टू WHO लेटेस्ट रिपोर्ट ऑन मेंटल डिसऑर्डर. आता मेंटल डिसऑर्डरच्या हिशोबाने जे WHOची लेटेस्ट रिपोर्ट आहे त्यामध्ये किती इंडियन जे आहे सफर करत आहे फ्रॉम डिप्रेशन इन 2015, तर ते आहे 5 करोड, म्हणजे 5 करोड लोक जे आहे ते डिप्रेशनचा शिकार बनलेले आहे. त्यानंतर विच मूवी वन द बेस्ट पिक्चर इन 89 अकॅडमी अवॉर्ड. आता 89th अकॅडमी अवॉर्ड जे झाला आहे म्हणजेच काय, तर ऑस्कर अवॉर्ड, त्याला अकॅडमी अवॉर्डसुद्धा म्हणतात. एटी नाईन्थ अकॅडमी अवॉर्ड झालेला आहे त्यामध्ये बेस्ट पिक्चर कोणाला मिळालेला आहे, तर मूनलाईटला मिळालेला आहे. आता हे का बरं इम्पॉर्टंट आहे, कारण यामध्ये इतकं मोठं अवॉर्ड शो आहे त्यामध्ये चुकीचं नाव घेतलं गेलेलं होतं, लाला लँडला बोलवलं गेलेलं होतं. त्यानंतर इथे बेस्ट ॲक्टर आणि ॲक्ट्रेस हे सुद्धा इथे महत्त्वाचे होऊन जातात. बेस्ट ॲक्ट्रेस कोणाला मिळालं होतं, तर फेवरेट इमा स्टोनला जे लाला लँडमध्ये होती तिला मिळालेलं होतं. त्यानंतर नेक्स्ट आहे, वी स्टेट रँक फर्स्ट इन द लेझर इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. आता लेझर इन्फंट मॉर्टॅलिटी रेटमध्ये फर्स्ट कुठलं असं स्टेट आहे, तर ते आहे गोवा. ठीक आहे. त्यानंतर विच वॉज अपॉइंट हू वॉज अपॉइंटेड ॲज अ ऑनररी ब्रँड ॲम्बेसिडर ऑफ साईट सेवर्स, अ ग्लोबल ऑर्गनायझेशन वर्किंग टू प्रिव्हेंट अवॉइडेबल ब्लाइंडनेस. आता जे ब्लाइंडनेस होत असतं जे आपण अवॉइड करू शकतो त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी कोणाला अपॉइंट केल्या गेलेला आहे ॲज अ ब्रँड ॲम्बेसिडर, तर कबीर बेदीला. ठीक आहे. त्यानंतर ॲज पर इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च आयकार, सायंटिस्ट PK चक्रवर्ती, व्हॉट पर्सेंटेज ऑफ ॲन्युअल क्रॉप यील्ड इन इंडिया गेट वेस्टेड बिकॉज ऑफ पेस्ट. आता जी पेस्टमुळे जे क्रॉप यील्ड जे आहे ती वेस्ट होऊन जाते ॲन्युअली, किती असेल, किती आहे, 35%, म्हणजे बघा किती जास्त वेस्ट होऊन जाते. त्यानंतर आहे शिवशंकर, जे रिसेंटली पास्ट अवे झाले आहे, त्यांनी खूप जे मिनिस्ट्री आहे ती होल्ड केलेली होती, पण त्यांनी अशी कुठली युनियन मिनिस्ट्री आहे जी त्यांनी सर्व केलेली नाही आहे, तर
मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग त्यांनी सर्व नाही केली आहे, जसं इथं तुम्हाला दिसत आहे, नॉट सर्व्ड. त्यानंतर नेक्स्ट आहे, आर बी आय हॅज रिसेंटली सेटअप इंटरडिसिप्लिनरी कमिटी. इंटरडिसिप्लिनरी कमिटी जी आहे ती आर बी आयने सेटअप केलेली आहे. आता कशा कोणाच्या चेअरमनशिपमध्ये, तर मीना हेमचंद्रच्या चेअरमनशिपमध्ये. तर ती कशासाठी सेटअप केलेली आहे, तर सायबर थ्रेटसाठी. त्यानंतर हरियाणा गव्हर्नमेंटनी एक ऑनलाईन सिस्टीम आणलेली आहे टू मॉनिटर सेक्स रेशिओ. सेक्स रेशिओ जे आहे ते मॉनिटर करण्यासाठी त्यांनी एक ऑनलाईन सिस्टीम आणलेली आहे, त्याचं नाव बेटी बचाओ बेटी पढाओ. तर ते प्रोग्राम कुठल्या डिस्ट्रिक्टसाठी आहे, तर पाणीपतसाठी. त्यानंतर नॅशनल सायन्स डे जे आपण कोणाच्या मेमरीमध्ये साजरा करतो, तर सी व्ही रमन यांच्या मेमरीमध्ये साजरा करतो. तर धीस डे व्हेन ही डिस्कवर्ड रमन इफेक्ट, का बरं त्यांनी रमन इफेक्ट जे आहे ते डिस्कवर्ड केलं होतं. वेन द डे इज ऑब्झर्व, आता ते कोणत्या डेला ऑब्झर्व केला जातो, तर याचं उत्तर आहे फेब्रुवारी 28. ठीक आहे, तर हे सगळे झाले फर्स्ट पार्ट, आपले जे प्रश्न उत्तर आहे ते. आता आपण नेक्स्ट पार्टमध्ये बाकीचे जे प्रश्न आहे ते घेऊयात. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.